पुणेवरून अलिबागला जायला दोन मार्ग आहेत. एक रस्ता लोणावळा खोपोले मार्गे आहे आणि दुसरा रस्ता मोडशी तामिनी घाटकडून आहे. हा आहे लोणावळा. लोणावळ्यातल्या चिक्की फेमस असून इथे भरपूर चिक्कीची दुकानं आहेत. लोणावळ्याच्या थोड्या समोर आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे हे खंडाळा तलाव. खंडाळा तलावामध्ये बोटिंगची सुविधा सुद्धा दिली आहे. इथे एक मंदिर आहे. या तलावाचं पाणी शांत आहे. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर आपण चाललोय अलिबागकडे. थोड्या समोर आल्यानंतर तुम्हाला खंडाळा घाट लागणार. नागमोडी वळणावळणाचा रस्ता आणि रस्त्यावर असलेली झाडे या कारणाने खंडाळा घाटाची सुंदरता अजूनच वाढते. खंडाळा घाटाच्या रस्त्यावरची सुंदरता बघण्यासाठी इथे नक्कीच भेट द्या. रस्त्याचे काम सुरू असल्याकारण खोपोलीपासून रस्ता जरा खराब आहे. अलिबागला पोहोचताच तुम्हाला दिसतील ही नारळाची झाडे. हे जे समोर दिसत आहे याला म्हणतात कोको टेंट. कमी खर्चात राहण्याची उत्तम सोय होईल असं हे कोको टेंट. आज रात्री आपण इथेच थांबणार आहोत. या लोकांनी स्विमिंग पूलची सुद्धा सोय दिलेली आहे. जरा फ्रेश झाल्यानंतर आपण निघालो अलिबाग बीचकडे. हा आहे अलिबाग बीच. इथे तुम्हाला उंट घोडागाडीची राईड करायला मिळेल. भरती आणि ओहोटी कारण समुद्राच्या किनाऱ्यावरचं पाणी कमी जास्त होत असते. भरती असताना आपण जिथून चालत आहोत तिथपर्यंत पाणी असते. अलिबाग बीचवर प्रत्येक वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होतात. अलिबाग बीचचं वैशिष्ट्य म्हणजे या बीचवर असलेला कुलाबा फोर्ट. जर तुम्ही या बीचवर आलात तर कुलाबा फोर्टला नक्कीच भेट द्या. अलिबाग बीच नंतर आपण चाललोय 10 किलोमीटर अंतरावर असलेला नागाव बीचकडे. हा आहे नागाव बीच. ओहोटी असल्या कारणाने समुद्र किनाऱ्यावरचं पाणी कमी झालं आहे आणि त्या कारणाने इथे लोकांची गर्दी फारच कमी आहे. इथे जवळच 2 किलोमीटरवर पालव बीच आहे. आता आपण चाललोय त्या पालव बीचकडे.
हा आहे पलाव बीच. क्रिकेट खेळून पाण्यात ओला होऊन लोक स्वतःचे मनोरंजन करत असतात. या बीचवर सुद्धा वॉटर ॲक्टिव्हिटी होतात. या बीचवरून सनसेट हा बघण्यासारखा असतो.